आयुष्यात शांतता मिळवण्यासाठी तुम्हाला काही लोकांबरोबर संवाद थांबवावा लागतो, काही ठिकाणी जाणे थांबवावे लागते, काही गोष्टींचा त्याग करावा लागतो। मग ती लोक, ठिकाणे, गोष्टी कितीही जवळचे वाटले तरीही। ह्या जगात समस्या ही आहे की हुशार लोकांच्या मनात हजारो शंका आहेत, दुसरीकडे मूर्ख लोक जबरदस्त आत्मविश्वासाने भरलेली आहेत। कोणतेही कुलूप चावीशिवाय कधीही तयार होत नाही। त्याचप्रमाणे देव कधीही कोणती समस्या समाधानाशिवाय देत नाही। फक्त गरज आहे ते समाधान शोधण्याचे प्रयत्न करायची। आपल्या आईसोबत बोलल्याने मनातील ताणतणाव, थकवा, टेन्शन कमी होते। तिच्या आवाजामुळे आपल्या मेंदूमध्ये ऑक्सिटोसिन रसायन निर्माण होते, जे तणावमुक्त होण्यास उपयुक्त असते। त्यामुळे वेळात वेळ काढून रोज आपल्या आईबरोबर संवाद साधा। शिकणे कधीही थांबू नका, नाहीतर आयुष्य रोज कोणता तरी धडा शिकवत राहणारच आहे। तुमच्या आयुष्यात अशी काही लोक असतील ज्यांना तुम्ही हजारो शब्द जरी ऐकवले तरीही ते तुम्हाला समजू शकणार नाही, आणि काही अशी लोक सुद्धा असतील ज्यांना तुम्ही एकही शब्द बोलले नाही तरीही ते तुम्हाला समजून घेतील। व्यक्त न झालेल्या भावना कधीच मरत नाही, त्या अंतर मनात दाबल्या जातात, पण नंतर त्या फार वाईट रूपाने बाहेर पडतात। कधी कधी गाणं तुम्हाला भावुक करत नाही, ते गाणं ऐकताना जी लोक, गोष्टी तुमच्या मनात येतात ते तुम्हाला भावुक करतात। हुशार लोक बोलतात कारण त्यांच्याकडे काहीतरी बोलायला असते, मूर्ख लोक बोलतात कारण त्यांना नुसतंच बोलायचे असते। आयुष्य खूप सुंदर आहे। आजचा हा दिवस, हा एक तास, हा आत्ताचा एक मिनिट, हा आत्ताचा क्षण पुन्हा आयुष्यात कधीही येणार नाही। त्यामुळे भांडणे, वादविवाद टाळा आणि प्रत्येकाबरोबर जास्तीत जास्त प्रेमाने वागा। रडणे तुमच्या आरोग्यासाठी अतिशय लाभदायक असते। अश्रू तुमच्या डोळ्यांना वंगण घालतात, चिडचिड दूर करतात आणि तणाव कमी करतात, ज्यामुळे तुम्हाला बरे वाटते। लोकांना वाटते जे मनाने मजबूत असतात त्यांना वेदना, त्रास जाणवत नाही, पण वास्तवात वेदना त्यांनाही जाणवतात, पण तो ते त्रास सहन करून सुद्धा लढत राहतात आणि शेवटी विजय मिळवतात। जर एखादी मुलगी फक्त तुम्हाला गमवण्याच्या विचाराने रडू लागली तर विश्वास ठेवा, तिच्या एवढी दुसरी कोणतीही मुलगी तुमच्यावर प्रेम करू शकत नाही। तुमच्या आनंदाची चावी दुसऱ्याच्या खिशात कधीही ठेवू नका। लोक म्हणतात कोणत्याही नात्यामध्ये विश्वास खूप महत्त्वाचा असतो, पण ही गोष्ट साफ चुकीची आहे। कोणत्याही नात्यामध्ये वेळ ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे। जेवढा वेळ तुम्ही एकत्र घालवता तस तसा तुमच्या दोघांमध्ये विश्वास, मैत्री आणि घट्ट संबंध निर्माण व्हायला सुरुवात होते। त्या माणसाला स्वतंत्र म्हणता येणार नाही ज्याचे स्वतःवर नियंत्रण नाही। देवाने आपल्याला दोन कान आणि एक तोंड दिले आहे, हे दर्शविते की आपण कमी बोलले पाहिजे आणि जास्त ऐकले पाहिजे। मित्रांनो, शहाणपण चॅनलचे ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंट ओपन झाले आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, लगेच फॉलो करा। थँक्स फॉर वॉचिंग, स्टे ब्लेस्ड।